वेलकम टू फाडू स्टडी तात्यांचा ठोकळा या पुस्तकावर आधारित सिरीजचा हा नववा व्हिडिओ असून हो या आधीचे जर तुम्ही आठ व्हिडिओ बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोवाईड केले आहे तुम्ही ते व्हिडिओसुद्धा बघू शकता हो या सिरीजच्या माध्यमातून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पन्नास असे प्रश्न पाहता जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत एक्झाम्समध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न सोबतच एक्झाम्समध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले जे काही महत्त्वाचे पन्नास प्रश्न असतील जे काही इम्पॉर्टंट प्रश्न आहेत तेच आपण या सिरीजच्या माध्यमातून बघणार आहोत ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल या घटकावर आधारित पन्नास प्रश्न बघणार आहोत जे की इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या तर पहिला प्रश्न पाहूया सातारा जिल्ह्यातील रिकामी जागा ही प्रमुख नदी होय ठीक आहे तर सातारा जिल्ह्यातील कृष्णा ही नदी प्रमुख नदी होय पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा आहे राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता तर राज्यातील म्हणजेच काय तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हो हा कोयना प्रकल्प होय आणि हा जो काही कोयना प्रकल्प आहे तो कोयना धरणावर बांधण्यात आला असून आणि या कोयना धरणाच्या जलाशयास शिवाजीसागर असे म्हटले जाते ठीक आहे तर राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा कोयना प्रकल्प होय पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातील रिकामी जागा या ठिकाणी मधुमाक्षिका पालन आहेत तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन ठिकाणी मधुमाक्षिका पालन आहेत पुढचा प्रश्न आहे रिकामी जागा येथे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचा पवन विद्युत निर्मिती करणारा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे ठीक आहे तर सातारा जिल्ह्यातील वन कुसळे या ठिकाणी लक्षात घ्या सातारा जिल्ह्यातील वन कुसळे या ठिकाणी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचा पवन ठीक आहे तर पवन विद्युत निर्मितीचा किंवा पवन विद्युत निर्मिती करणारा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहेत पुढचा प्रश्न आहे कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहेत तर कास पठार सातार हे सातारा जिल्ह्यामध्ये आहेत नेक्स्ट प्रश्न आहेत ठोसेघर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर ठोसेघर धबधबा हे सातारा जिल्ह्यामध्ये आहेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या गडावर समर्थ रामदासांची समाधी आहे ठीक आहे तर सज्जनगड ठीक आहे तर सातारा जिल्ह्यातील सज्जनगड या गडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहेत नेक्स्ट प्रश्न आहेत सातारा जिल्ह्यातील रिकामी जागा या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहेत तर सातारा जिल्ह्यातील मायनी ठीक आहे तर तालुका कोणता आहे खटाव खटाव तालुक्यातील मायनी या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहेत पुढचा प्रश्न आहे महाबळेश्वर हे रिकामी जागा म्हणून प्रसिद्ध आहे तर महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध आहेत महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून कोण प्रसिद्ध कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे तर महाबळेश्वर पुढचा प्रश्न पाहूया मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मुख्यालय कोठे आहेत तर ते आहेत सातारा जिल्ह्यातील वाई या तालुक्यामध्ये ठीक आहे तर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मुख्यालय हे वाई या ठिकाणी आहेत नेक्स्ट प्रश्न आहेत कोणत्या जिल्ह्याचा करवीर नगरी तसेच दक्षिण काशी असा लौकिक आहे तर कोल्हापूर तर कोल्हापूर या जिल्ह्याचा करवीर नगरी तसेच दक्षिण काशी असा लौकिक आहेत नेक्स्ट प्रश्न आहेत भोगावती नदीवरील राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोल्हापूर ठीक आहे तर भोगावती नदीवरील राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत पुढचा प्रश्न आहे चंदगड तालुक्यातील तिरा तिलारी येथे रिकामी जागा व महाराष्ट्र यांचा संयुक्त तिलारी प्रकल्प आहेत तर गोवा ठीक आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील या ठिकाणी लक्षात घ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड हा तालुका आहे ठीक आहे तर चंदगड या तालुक्यात तिलारी या ठिकाणी गोवा व महाराष्ट्र तर गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचा संयुक्त तिलारी प्रकल्प आहेत हा जो काही तिलारी प्रकल्प आहेत तर दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे तो आहे गोवा व महाराष्ट्र या दोन राज्यांचा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत हा प्रकल्प तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहेत नेक्स्ट प्रश्न आहेत आशियातील पहिली सुदगिरणी कोणत्या ठिकाणी आहेत तर आशियातील पहिली सुदगिरणी ही इचलकरंजी या ठिकाणी आहेत इचलकरंजी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर इचलकरंजी हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि आशियातील पहिली सुदगिरणी कोणत्या ठिकाणी आहेत तर इचलकरंजी या ठिकाणी आहेत पुढचा प्रश्न आहे रिकामी जागा हे शहर यंत्रमाग उद्योगामुळे महाराष्ट्राचे मानचेस्टर म्हणून गणले जाते तर इच्छलकरंजी ठीक आहे तर इच्चलकरंजी हे शहर यंत्रमाग उद्योगांमुळे महाराष्ट्राचे मान्चेस्टर म्हणून गणले जाते पुढचा प्रश्न आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची स्थापना कधी झाली तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची स्थापना ही एकोणीसशे बासष्टला झालेली आहे नेक्स्ट प्रश्न आहेत महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती तर महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी ही कोल्हापूर होय पुढचा प्रश्न आहे कृष्णा किंवा प सॉरी कृष्णा व पंच पंचगंगा नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांचा संगम हा नरसोबाची वाडी या ठिकाणी होता आता हे जे काही नरसोबाची वाडी ठिकाण आहेत ते कोणत्या जिल्ह्यात आहेत तर कोल्हापूर ठीक आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांचा संगम होतो पुढचा प्रश्न आहे कोल्हापूर जिल्ह्यातील रिकामी जागा या तालुक्यातील धरणांचा तालुका अशी ओळख आहे तर राधानगरी तर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या तालुक्याची धरणांचा तालुका अशी ओळख आहे नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक विसवा आहे पंढरपूरजवळ भीमा नदीस काय म्हणतात तर पंढरपूरजवळ भीमा नदीस चंद्रभागा असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे सोलापूर जिल्ह्यातील रिकामी जागा या ठिकाणी माडढोक पक्षी अभयारण्य आहेत तर नानच तर सोलापूर जिल्ह्यातील नानज या ठिकाणी माळढोक पक्षी अभयारण्य आहेत नेक्स्ट प्रश्न ब्रिटिश आहेत ब्रिटिशकालीन हिपरगा तलाव रिकामी जागा म्हणून प्रसिद्ध आहेत तर सोलापूरचे पक्षीतीर्थ तर ब्रिटिशकालीन हिपरगाव सॉरी हिपरगा तलाव हे सोलापूरचे पक्षीतीर्थ म्हणून प्रसिद्ध आहेत तेवीसावा प्रश्न आहेत नाशिक प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्ह्यात तर पाच जिल्ह्यात तर नाशिक प्रशासकीय विभागात एकूण पाच जिल्ह्यात ते कोणकोणते नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार आणि जळगाव असे पाच जिल्हे नाशिक प्रशासकीय विभागात आहेत नेक्स्ट प्रश्न आहे द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता तर तो आहे नाशिक हो तर द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा होय नाशिक नेक्स्ट प्रश्न आहेत रिकामी जागा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर नाशिक तर नाशिक हा जिल्हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे चलनी नोटांचा कारखाना कोणत्या ठि कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक तर नाशिक या जिल्ह्यामध्ये चलनी नोटांचा कारखाना आहे पुढचा प्रश्न आहे मिग विग विमानाचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे तर मिग विमानाचा कारखाना नाशिक जिल्ह्यातील ओझरे या ठिकाणी आहेत नेक्स्ट प्रश्न आहेत नाशिक जिल्ह्यातील रिकामी जागा या ठिकाणी राष्ट्रीय औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत तर एक लहरे तर नाशिक जिल्ह्यातील एक लहरे या ठिकाणी राष्ट्रीय औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत पुढचा प्रश्न आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नाशिक या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मु महाराष्ट्र म मु, मुक्त विद्यापीठाचे मुख्यालय आहेत या हे जे काय वाय सी एम ओ यू आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतो वाय सी एम ओ यू तर याचे याची स्थापना झाली होती एक जुलै एकोणीसशे एकुन एकोणनावद ला आणि मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नाशिक या ठिकाणी आहेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहेत तर हे विद्यापीठ नाशिक या ठिकाणी आहेत तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या ठिकाणी आहेत आणि याची स्थापना झाली होती तीन जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला स्थापन झालेले आहेत नेक्स्ट प्रश्न ने? 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 आहेत महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी दर बारा वर्षांनी सिंहस्त कुंभमेळा भरतो तर नाशिक तर महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी दर बारा वर्षांनी सिंहस्त कुंभमेळा भरतो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहेत तर ती नाशिक या ठिकाणी आहेत तेहतीसवा प्रश्न आहेत राज्य पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहेत तर राज्य पोलीस अकॅडमी हे नाशिक या ठिकाणी आहेत पुढचा प्रश्न आहे नाशिक शहराचे प्राचीन का नाव काय होते तर नाशिक शहराचे प्राचीन नाव हे गुलशनाबाद असे होते नाशिक शहराचे प्राचीन नाव गुलशनाबाद असे होते आणि काबर ते नाव ठेवण्यात आले होते तर फुलांच्या उत्पादनामुळे किंवा त्या ठिकाणी फुलांचे उत्पादन मोठ्या मोठ्या प्रमाणात घेण्यात येत होते त्यामुळे त्याचं नाव गुलशानाबाद असे होते पुढचा प्रश्न आहे विपशना संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहेत तर विपशना संशोधन केंद्र हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या ठिकाणी आहेत ठीक आहे।, आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी हा तालुका आहे आणि या ठिकाणी विपशना संशोधन केंद्र आहेत पुढचा प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी राज्यातील पाच ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहेत तर त्र्यंबकेश्वर तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी राज्यातील पाच ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी गोदावरीचा उगम होतो तर ब्रह्मगिरी तर ब्रह्मगिरी या ठिकाणी गोदावरीचा उगम होतो नेक्स्ट प्रश्न आहेत कोणते अभयारण्य महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते तर नांदूर मध्मेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते नेक्स्ट प्रश्न आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव कोणते तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव हे नाशिक जिल्ह्यातील भगूर होय ठीक आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये भगूर गाव आहेत तर हे गाव स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव होय याच ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मित्रमेळ्याची स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर सर्वात मोठ्या क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील जिल्हा आहेत अहमदनगर ठीक आहे तर क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर आहे आणि याचे क्षेत्रफळ किती आहेत तर ते आहेत सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर एवढे त्याचे क्षेत्रफळ आहेत पुढचा प्रश्न आहे अहमदनगर जिल्ह्यातील विल्सन बंदारा किंवा आर्थर लेक या नावाने प्रसिद्ध असलेले धरण कोणत्या नदीवर आहेत तर प्रवरा तर अहमदनगर जिल्ह्यातील विल्सन बंदारा ना खार, खार, या नावाने प्रसिद्ध असलेले धरण हे प्रवरा नदीवर आहेत पुढचा प्रश्न आहे साखर उत्पादनात अहमदनगरचा राज्यात कितवा क्रमांक लागतो तर तो प्रथम क्रमांक लागतो ठीक आहे तर साखर कारखान्या कारखान्यांचा जिल्हा म्हणून अहमदनगर या जिल्ह्याची ओळख आहे सोबतच साखर खा साखर उत्पादनात अहमदनगरचा राज्यामध्ये प्रथम क्रमांक लागतो पुढचा प्रश्न आहे रिकामी जागा यांनी प्रवरा लोणी येथे एकोणीसशे एकोणपन्नास साली देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला होता तर विठ्ठलराव विखे पाटील यांनी ठीक आहे तर विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरा लोणी या ठिकाणी एकोणीसशे एकोणपन्नास साली देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी आहेत आणि याची स्थापना झाली ते एकोणतीस मार्च एकोणीसशे अडुसष्टला पुढचा प्रश्न आहे चांद बीबीचा माल कोणत्या ठिकाणी आहे तर चांद बीबीचा माल हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट आहेत संरक्षण मंत्रालयाचा वाहन संशोधन व वा विकास विभाग तसेच भिंगार छावणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर संरक्षण मंत्रालयाचा वाहन संशोधन व वा विकास विभाग सोबतच भिंगारछावणी हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत पुढचा प्रश्न आहे पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला आहे तर तो अहमदनगर ठीक आहे वर, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ अहमदनगरचे जे काही तुरुंग आहेत तर अहमदनगरच्या तुरुंगात लिहिलेला आहेत नेक्स्ट प्रश्न आहेत शनि चौथाऱ्यावर महिलांना प्रवेशाबंदीवरून वादग्रस्त असलेले शनि शिंगणापूर कोणत्या ठिकाणी आहेत तर शनि शिंगणापूर हे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे या ठिकाणी आहेत या ठिकाणी बघा शनी शिंगणापूर कोणत्या ठिकाणी आहेत तर नेवासे अहमदनगर जिल्हा पुढचा प्रश्न आहे रिकामी जागा येथील सेंट टेरेसा चर्च महाराष्ट्राचे जेरुसलेम म्हणून प्रसिद्ध आहे तर अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव तालुका श्रीरामपूर येथील सेंट टेरेसा चर्च हे महाराष्ट्राचे जेरुसलेम म्हणून प्रसिद्ध आहेत शेवटचा प्रश्न आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची कर्मभूमी कोणती ठीक आहे तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची कर्मभूमी आहेत अहमदनगर जिल्ह्यातील राळेगंज सिद्धी ठीक आहे त्याचा तालुका येतो पारनेर ठीक आहे तर थार, पाढर तालुक्यातील राणेगन सिद्धी हे समाजसेवक अण्णा हजारे यांची कर्मभूमी होय ठीक आहे तर या पद्धतीने आजचे आपण पन्नास प्रश्न बघितले आहेत जे की सर्व परीक्षांसाठी इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे हे प्रश्न तुम्ही नोट्स बनवू शकता किंवा हे सर्व प्रश्न रिव्हिजन करा किंवा पाठच करून ठेवा ठीक आहे जेणेकरून येणाऱ्या एक्झाम्समध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा डिसलाईक केल्यास काय केलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही ते इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओमध्ये अजून काही इम्प्रूवमेंट पाहिजे असेल तर तसेसुद्धा सजेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता थँक्स फॉर वॉचिंग